नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला सात दिवसासाठी सात टिफिनच्या भाज्या बनवून दाखवणार आहे अगदी पौष्टिक भाज्या आहे आणि त्यामध्ये मुलांच्या आवडीच्या सुद्धा भाज्या आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप कमी मसाले लागणाऱ्या आणि पाचच मिनिटात तयार होणाऱ्या अशा ह्या भाज्या आहे आता पहिली भाजी बघूया आपण डाळ पालक तर ही पटकन होते खूप वेळ पण लागत नाही दोन चमचे तेल एक चमचा जिरे आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या पालक म्हटलं की लसूण भरपूर लागतो पालकला तरच भाजी चांगली लागते कारण पालकला थोडासा उघरटपणा असतो ना तर म्हणून लसूण थोडा जास्त टाकून घ्यायचा लसूण आणि जिरे चांगले तेलामध्ये परतवून घ्यायचे त्यानंतर इथे अर्धा चमचा आळ हळद टाकलेली आहे आणि दीड दीड चमचा मी लाल तिखट टाकलेले आहे बेडगी मिरचीचं तिखट आहे हे आणि त्यानंतर मी दहा मिनटं इथे मुगाची डाळ भिजत घातली होती म्हणजे पाच सहा चमचे मुगाची डाळ ही भिजत टाकली होती दहा मिनटातच भिजते जोपर्यंत आपण भाजी चिरतो ना तोपर्यंत भाज डाळ भिजून जाते आता ही दोन ते तीन मिनटं तेलामध्ये चांगली परतवून घ्यायची परतवल्यामुळे काय होतं की भाजी डाळ खुसखुशीत लागते पिठळ लागत नाही त्यानंतर एक जोडी पालक घेतला होता स्वच्छ धुवून आणि कोरडा करून घ्यायचा नंतरच कापायचा म्हणजे त्यामध्ये जास्त पाणी राहत नाही चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठसुद्धा थोडं कमी टाकायचं कारण पालकला स्वतःचंच कसं जास्त प्रमाणात मीठ असतं म्हणून पालकला कधीही टाकताना मीठ कमी टाका नेहमी हिरवी मिरचीतली करतात ना एकदा अशी लाल तिखटातली करून बघा खूप छान लागते आणि झटपटसुद्धा होते बऱ्याच लोकांना हिरवी मिरची पचत नाही तर त्यासाठी असा लाल मिरचीचा तुम्ही वापर करू शकता दोन ते तीन मिनटं पालक परतवून घ्यायची फास्ट गॅसवर एकच मिनिट आपल्याला झाकण ठेवून एक वाप काढून घ्यायची आहे नंतर परत फास्ट गॅसवर परतवून घ्यायची दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला एक मिनिटभर परतवून घ्यायचे बघा पटकन कोरडी होते खूप जास्त वेळ लागत नाही कारण डाळ टाकल्यामुळे पालकला जास्त पाणी हे सुटले जात नाही डाळ हे पाणी खेचून घेतं तर बघा आपली डाळ पालक तयार झालेली आहे तर अशा भाज्या मुलं खात नाही ना तर त्यांच्यासाठी एक असा उत्तम पर्याय आहे डाळ आणि भाज्यांचं कॉम्बिनेशन करा मुलं खूप आवडीने खातील तर अशा प्रकारे पालक मुलांना टिफिनला द्या किंवा मोठ्यांनाही द्या आता पुढची रेसिपी बघूया ती आहे गवार गवारसुद्धा शिजायला वेळ लागतो पण अशा पद्धतीने केली ना तर खूप पटकन शिजते तर आता इथे मी अर्धा चमचा तेल टाकलेला आहे आणि बारीक कट करून घेतलेली गवार तर ही गावरान गवार नाही ही आपली मोठी गवार असते ना ती आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं पाच मिनटं गवार ही परतवून घ्यायची परतवल्यामुळे काय होतं की भाजी नंतर शिजताना पटकन शिजते आणि मीठ टाकल्यामुळे कलरसुद्धा भाजीला जसाच्या तसा राहतो तर बघा इथे पाच मिनटं झालेली आहे आणि गवारसुद्धा छान परतवून झालेली आहे तर ती आता काढून घेऊ आणि त्यामध्येच आपल्याला आता फोडणी करून घ्यायची आहे फोडणीसाठी आपल्याला एक ते दीड चमचा तेल टाकून घ्यायचं आहे कारण गवार परतवना परतवताना सुद्धा तेल टाकलं होतं आता थोडंसं तेल टाकून घ्या तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं फोडणी करायला तेल तापूनच घ्यायचं त्यानंतरच आपल्याला फोडणी करायची आहे एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे टाकून घ्या आता भाजीच्या अंदाजानुसार तुम्ही मसाल्यांचा वापर करा इथे मी अर्धा किलो गवार घेतलेली आहे त्यासाठी एवढा मी मसाला घेतलेला आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या त्या ठेचून टाकलेल्या आहे पाच सहा कढीपत्त्याची पानं ती पण चांगली आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची आहे लसूण आणि कढीपत्ता चांगला तेलात तळून घ्यायचा आहे त्यानंतरच आपल्याला बाकीचे मसाले यामध्ये टाकायचे आहे आता यानंतर आपल्याला इथे एक कांदा मी कट करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे कांद्यामुळे भाजीला खूप छान चव येते यामध्ये तुम्हाला शेंगदाण्याचं कूट खोबरं टाकायची सुद्धा गरज नाही अशा स्वाद्या सोप्या झटपट होणाऱ्या ह्या भाज्या तुम्ही बनवू शकता तर कांदा आपल्याला मऊ करायचा नाही फक्त परतवून घ्यायचा आहे कलर चेंज होईपर्यंत कारण तो नंतर भाजीतसुद्धा शिजल्या जातो इथे मी अर्धा टमॅटो आहे ना तो कट करून घेतलेला आहे टमॅटोसुद्धा हो मऊ करायचा नाही एक मिनिटभर फक्त परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये तेलात परतवल्यामुळे कांदा टोमॅटोला चांगली चव येते म्हणून टोमॅटो आणि कांदा कच्चा टाकायचा नाही असा परतवून घ्यायचा तर मला तर अशा साध्या सोप्याच परतवलेल्या भाज्या आवडतात शेंगदाणा खोबरं घातलेल्या आवडत नाही म्हणून मी नेहमी माझ्यासाठी मी अशाच करते तर आता चिमूटभर हिंग टाकून घ्यायचा अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा मी कांदा लसूण मसाला जो घरी बनवलेला आहे ना तो टाकले टाकलेला आहे तर याची लिंक मी व्हिडिओच्या खाली तुम्हाला देणार आहे ती तुम्ही बघू शकता घरच्या घरीच बनवलेला आहे कांडप यंत्रात चक्कीमध्ये बिलकुल दळलेला नाही मिक्सरमध्येच केला आहे आता मसाला परतवून झाल्यानंतर गवार टाकून घ्या आणि त्यानंतर गवार दोन ते तीन मिनटं परतवून घ्या आणि चिमूटभर चवीनुसार मीठ टाकून घ्या मीठ आपण आधी पण टाकलं होतं म्हणून थोडंसं मीठ कमीच टाका त्यानंतर परत आपल्याला गवार परतवून घ्यायचं आहे फास्ट गॅसवर दोन ते तीन मिनटं त्यानंतर दोन तीन ते तीन चमचे गरम पाणी टाकायचं आहे परतवलेली भाजी असल्यामुळे आपल्याला भाजी शिजायला वेळ लागणार नाही पाच मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आणि गरम पाणीच टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही नाहीतर भाजीची चव हो जाते कुठली भाजी करतात ना तर शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा कधीही भाजी करताना बाजूला पाणी गरम करून ठेवायचं तर बघा पाच मिनिटात आपली भाजी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता एकदम मऊ अशी शिजलेली आहे तर ही भाजी पटकन शिजते जर तुम्ही परतवून नाही केली ना तर तिला थोडा वेळ लागतो आणि चवसुद्धा इतकी चांगली लागत नाही तो थोडीशी आता त्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि गॅस बंद करू तुम्ही बघू शकता गवारची भाजी किती सुंदर झालेली आहे आणि किती कमी मसाल्यात आणि झटपट होणारी अशी ही आपली गवारची भाजी तयार झाली आहे आता आपण पुढची रेसिपी बघूया तर आपली साधी सोपी झटपट होणारी भेंडीची भाजी एक चमचा तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे चार पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकलेल्या आहे चार पाच आपण कढीपत्त्याची पानं टाकणार आहोत ते चांगले तळून घ्यायचे भेंडीची भाजी खूप करायला सोपी असते भेंड्या आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या कोरड्या कपड्यांनी पुसून घ्यायच्या मगच त्या चिरायच्या म्हणजे भाजी चिकट होत नाही तर आता मिरच्या आणि कडीपत्ता पण चांगला तळून झालेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची तेलामध्ये ती कुरकुरीत झाली की भेंडीमध्ये छान लागते कुरकुरीत के केलेली कोथिंबीर भेंडीमध्ये खूप छान लागते त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि अर्धा चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे मिरच्या आणि हळद तुम्ही मिरच्या आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरा आता यामध्ये मी जी भेंडी चिरून घेतली एकदम बारीक चिरून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं फास्ट गॅसवर आपल्याला आधी परतवून घ्यायची आणि नंतर आपल्याला फक्त एक ते दोन मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे कारण बरेच लोक अशी परतवून सुद्धा भेंडी खातात पण मला थोडीशी मऊ आवडते म्हणून मी एक मिनिटभर झाकण ठेवून घेतलं ही बाजरीच्या भाकरी बरोबर चपाती बरोबर कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते तर बघा एक मिनिटानंतरच आपली भाजी शिजलेली आहे आणि यावर आता थोडीशी कोथिंबीर पुन्हा एकदा वरतून थोडीशी ताजी कोथिंबीर टाकून घ्या तर आपली भेंडीची भाजीसुद्धा तयार झालेली आहे अशी झटपट होणारी भाजी तुम्ही मुलांना डब्यात घालून द्या ह्या खूप झटपट होणाऱ्या भाज्या आहे तर अशा ज्या सात प्रकारच्या भाज्या दाखवलेल्या आहे ना त्या खूप झटपट होणाऱ्याच दाखवलेल्या आहे मी आता पुढची आपण रेसिपी बघूया तर पुढची रेसिपी आपली बेसन पिठातली सिमला मिरची तर ही करायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही तर त्यासाठी थोडं तेल जास्त लागतं दोन मोठे चमचे मी तेल घातलेले आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे सहा मी लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेले आहे मी इथे गावराला गावरानंच लसूण वापरलेलं आहे सर्व भाज्यांना पाच सहा कडीपत्त्याची पानं तर तुम्ही इथे बघू शकता सर्व भाज्यांना मी जवळपास सारखेच मसाले वापरलेले आहे पण हे मसाल्यांच्या भाज्या खूप छान लागतात काही वेगळे मसालेसुद्धा आपल्याला गरज पडत नाही लसूण कढीपत्ता चांगला तळून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे एक कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा कारण शिमला मिरची ही थोडीशी उग्रट असते म्हणून कांदा टाकल्यानं त्याला गो थोडासा गोडपणा येतो म्हणून थोडासा कांदा टाकून घ्यायचा किंवा तुम्ही तशीही करू शकता तुम्हाला जर कांदा आवडत नसेल तर कांदा मऊ करायचा नाही फक्त परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये तर बघा अशा प्रकारे कांद्याचा कलर चेंज झाला पाहिजे फक्त आता यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकून घेऊ चिमूटभर हिंग आणि अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरा कारण हे बेडगी मिरचीचं तिखट आहे त्यामध्ये मी तिखट मिरच्यासुद्धा वापरलेल्या आहे याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे किती प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहे कशा बनवलेल्या आहे कशा साठवायच्या हा पूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे व्हिडिओच्या खाली लिंक बघू शकता तुम्ही ती देणारच आहे मी आणि इथे मी चार च चा शिमला मिरच्या छोट्या छोट्या होत्या त्या बारीक कट करून घेतल्या आहे तुम्हाला किती भाजी करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही बाकीच्या मसाले टाका चिमूडभर मीठ टाकलेलं आहे कारण भाजी थोडी होती ना तर चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे भाजी परतवून घ्यायची दोन मिनटं चांगली आणि त्यानंतर गॅस कमी करून आपल्याला दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून घ्यायची आहे कारण मिरची शिजायला ही जास्त वेळ लागत नाही या सर्व भाज्या ज्या मी दाखवल्या आहेत त्या खूप पटकन शिजणाऱ्या आहे तर तुम्ही बघू शकता झाकणाला जे पाणी येतं ना ते सुद्धा यामध्ये टाकून द्यायचं कारण यामध्ये आपल्याला पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही ना तर आता शिमला जेव्हा आपण बेसन टाकून त्याला थोडंसं पाणी लागतं म्हणून जे झाकणावर पाणी येतं ते पण त्यामध्ये टाकून द्या दोन चमचे मी बेसन पीठ घेतलेले आहे ते पण यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पिठामुळेच आपल्याला ह्या भाजीला तेल जास्त लागतं म्हणूनच आपण भाजीला तेल जास्त घालून घेतो आणि आता पुन्हा एक ते दोन मिनटं झाकण ठेवून घ्यायचे बेसन शिजवण्यासाठी तर तुम्ही बघू शकता किती मोकळी सुटसुटीत अशी ही बेसन शिमला मिरची आपली तयार झालेली आहे आणि कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आता थोडी कोथिंबीर टाकून घ्या त्यावर बारीक चिरलेली तर अशी झटपट शिमला बेसनातली शिमला मिरची तुम्ही डब्यासाठी बनवू शकता ही सुद्धा खूप घाईच्या वेळेत तुम्ही बनवू शकता तर बघा अशी मोकळी सुटसुटीत शिमला मिरची तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम कोरडी झालेली आहे ही चपाती बरोबर खूप छान लागते भाकरीपेक्षाही चपाती बरोबर खूप चांगली लागते तर अशी शिमला मिरची तुम्ही टिफिनला मुलांना नक्की देऊन बघा अशा प्रकारच्या भाज्या मुलं खायला नाहीच म्हणणार नाही तर आता पुढची भाजी बघूया तर सगळ्यात आवडती मुलांची भाजी म्हणजे बटाट्याची भाजी आता बटाटे उकडा हे करा एवढी घाई करण्यापेक्षा असे कापून करा उकडल्यासारखेच होता त्यासाठी एक चमचा मोठा तेल घातलेला आहे एक चमचा जिरे एक चमचा मोरी दहा बारा कडीपत्त्याची पानं घातलेली आहे दहा बारा लसूण लसूण ठेचून घातलेले आहे बटाट्याच्या भाजीला कडीपत्ता लसूण आणि हिरव्या मिरच्या हे जर जास्त असलं तर ना तरच ही भाजी चांगली लागते ते चांगले तळून घ्यायचं थोडासा आल्लं मी किसून टाकलेलं आहे हे मी जशी उकडलेली आपण भाजी करतो ना तशीच ह्या भाजीला मी फोडणी केलेली आहे म्हणजे अगदी तुम्हाला उकडलेल्या भाजी सारखीच लागेल आणि ही भाजी सर मुलांचीच नाही तर मोठ्या माणसांची सुद्धा खूप बटाटे म्हटलं की आवडीची मी पाच सहा चांगल्या तिखट मिरच्या आहेत त्या ठेचून घेतलेल्या आहे किंवा तुम्ही मिक्सरला अशा फिरवूनसुद्धा घेऊ शकता किंवा कापून टाकू शकता तुम्हाला जसं आवडेल तशा तुम्ही इथे मसाल्यांचा वापर करा आता यामध्ये थोडासा आपल्याला हिंग टाकून घ्यायचा आहे आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे एक चमचा हळद आणि चिमूटवर हिंग टाकलेला आहे आता हळद आणि हिंगसुद्धा यामध्ये चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे म्हणजे हळद ही कच्ची राहणार नाही मी प्र तुम्ही बघ बग, बघितलं असेल की मी प्रत्येक भाजीला हळद जास्त वापरते कारण हळद ही खाल्लेली चांगली असते आणि हळद ही अँटीबायोटिक असते आता बघा इथे मी चार मोठे बटाटे घेतले होते ते बारीक कट करून तीन ते चार पाण्याने धुवून घेतले म्हणजे त्यामध्ये स्टार्च राहत नाही आणि भाजी पण चिकट होणार नाही मग आणि चवीनुसार यावर आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे आणि बटाटे आता ह्या मसाल्यामध्ये आधी चांगले परतवून घेऊ फास्ट गॅसवर परतवून घ्यायचे तर अशा प्रकारे बटाटे परतवल्यामुळे भाजी अजूनच चांगली लागते आणि शिजायला सुद्धा वेळ लागत नाही तेलामध्ये चांगले परतवून घेतले ना तर भाजी पटकन शिजते आणि आता इथे मी अर्धा चम अर्धा फुलपात्र म्हणजे अर्धा कप पाणी टाकायचं आहे आपल्याला इथे आणि गरमच पाणी टाकायचं आहे त्यानंतर झाकण पाच मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला तर अगदी पाचच मिनटात ही बटाट्याची भाजी शिजल्या जाते आणि तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की ही उकडलेली आहे की बिना उकडलेली आहे खातानी मुलांना कळणार सुद्धा नाही ह्या पद्धतीने जर केली तर आणि असे मसाले टाकून घ्या बिलकुल उकडलेली जी आपण बटाटवड्यासाठी भाजी करतो ना अगदी तशीच होते आता वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घ्या कोथिंबिरीमुळे बटाट्याची भाजी खूप छान लागते हे सर्व मसाले घातले तरच ही बटाट्याची भाजी चांगली होते अगदी फेवरेट मुलांची बटाट्याची भाजी तयार झालेली आठवड्यातून मुलांना एकदा ही नक्की द्या मुलांना ही बटाट्याची भाजी खूपच आवडे तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे सोपे रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आता पुढची भाजी आपण शेपूची भाजी शेपूची भाजी मुलांना आवडत नाही पण अशा पद्धतीने तुम्ही करा त्यानंतर ते खातीलच शंभर टक्के खातील अशी माझी खात्री आहे तर इथे एक चमचा तेल एक चमचा जिरे पालेभाज्यांना फक्त जिऱ्याचा वापर करायचा दहा बारा मी बारीक मिरच्या होत्या त्या टाकून घेतलेल्या आहे आणि त्या जास्त तिखट नव्हत्या म्हणून थोड्याशा मिरच्या जास्त टाकलेल्या आहे आणि पालेभाज्यांना ह्या मिरच्या जास्त असल्या तरच चांगले लागतात आता तुम्हाला मुलांना द्यायचं आहे की मोठ्यांना द्यायचं आहे त्याप्रमाणे मिरचीचा वापर करा दहा मिनटं मी मुगाची डाळ भिजत घातली होती पाच सहा चमचे ती टाकून घ्यायची आहे जो अगदी पालकची भाजी केली ना अगदी तशीच आहे खूप जास्त काही फरक नाही आहे ह्या भाजीमध्ये यामध्ये तुम्ही पालकच्या किंवा शेपूच्या भातीत कांदासुद्धा घालू शकता आता आपण त्यामध्ये तिखट वापरला आहे ती हिरवी मिरची वापर एवढाच फरक आहे आता दोन मिनटं डाळ परतवून घेतल्यानंतर आपण ही बारीक चिरलेली शेपू टाकून घ्यायची आहे शेपू धुवून आणि नंतर कापायची आहे आपल्याला आणि बारीक कापून घ्यायची चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं शेपूच्या भाजीला सुद्धा मिठाचं प्रमाण भरपूर असतं म्हणून शेपूच्या सुद्धा मीठ कमीच टाकून घ्या आणि दोन ते तीन मिनटं भाजी चांगली फास्ट गॅसवर परतवून घ्या आणि त्यानंतर आपल्याला इथे झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनटं फक्त झाकण ठेवायचे आहे फक्त आपल्याला मुगाची डाळ शिजवण्यासाठी झाकण ठेवायचे आहे शेपूसुद्धा कोवळे असे ही पटकन शिजते आणि त्यामध्ये आपल्याला दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे भाजी खूप छान लागते या दोन्हींचंही कॉम्बिनेशन डाळ आणि शेंगदाण्याचं कॉम्बिनेशन खूप छान होतं आणि थोडा वेळ परत झाकण ठेवून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता आपली शेपूची भाजी तयार झालेली आहे आणि किती झटपट झालेली आहे तर अशा प्रकारची शेपूची भाजीसुद्धा तुम्ही बघून घ्या बनवून घ्या आणि मुलांना डब्यांना किंवा मोठ्यांना तुम्ही डब्याला देऊ शकता आणि कलर तुम्ही बघू शकता दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप छान होतं आणि झटपट होतं खूप जास्त वेळ लागत नाही आता आपण शेवटची भाजी बघूया ती म्हणजे मेथीची भाजी मेथीची भाजी सुद्धा ही आठवड पालेभाज्या या आठवड्यातून दोन तीन वेळा तरी खायला पाहिजे एक चमचा तेल घालून घेतलेला आहे मोठ्या चमचानी तेल घातलेला आहे प्रत्येक वेळेस मी काही भाज्यांना कमी काही भाज्यांना जास्त घातलेला आहे लसूण कट करून टाकलेला आहे थोडासा दहा बारा लसणाच्या पाकळ्या चार पा चार पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकलेल्या आहे एक चमचा जिरे टाकलेले आहे हे सर्व साहित्य ते आपल्याला तेलात चांगलं कुरकुरीत असं तळून घ्यायचं आहे कडकडीत फोडणी करून घ्यायची आहे याचा या मोठा संपूर्ण व्हिडिओसुद्धा याआधी मी तुम्हाला टाकलेला आहे तुम्ही सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन बघू शकता आता त्यानंतर आपल्याला इथे एक कांदा टाकायचा आहे कांदा बारीक कट करून घ्यायचा आणि तो टाकायचा बरेच लोक कांदा टाकत नाही मेथीच्या भाजीला पण तुम्ही एकदा कांदा टाकून घ्या जर मेथी थोडीशी कडवटपणा असतो ना मेथीमध्ये जर कांदा टाकला तर छान असा मेथीच्या भाजीला गोडवा येतो तर कांदा असा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे एक ते दीड मिनटं कांदा परतवून घ्या त्यानंतर ही बारीक मी चिरून घेतली आहे एक शेपू मेथीची भाजी मेथीची भाजी चिरून घेतली तर परतवायला चांगली जाते खायला पण मध्ये त्याचे मोठे मोठे धागे येत नाही म्हणून अशी चिरून घ्या जेव्हा तुम्हाला डब्याला द्यायची असेल ना तर शक्यतो चिरूनच घ्या आणि ती त्यानंतर आपल्याला फास्ट गॅसवर परतवून घ्यायची आहे ही मेथीची भाजी करायला अजिबात वेळ लागत नाही त्यामध्ये जास्त दांडे ठेवायचे नाही शक्यतो कोवळे कोवळे पानं घ्यायचे आणि अशी कापून घ्यायची अशा प्रकारे तुम्ही जर ही मेथीची भाजी केली तर मुलं खूप आवडीने खातील आणि डब्याला करायला सुद्धा पटकन करता येते अशी तयारी तुम्ही रात्री जर करून ठेवली ना अगदी पाचच मिनटात तुमची ही मेथीची भाजी तयार होते यावर तुम्हाला झाकण वगैरे सुद्धा ठेवायची गरज पडत नाही कारण मेथीच्या भाजीवर झाकण ठेवत नाही तर ती कडवट होते आता चवीनुसार मी त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे दो, दोन दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर आपल्याला भाजी छान परतवून घ्यायचं आहे मीठ नंतर यासाठीच टाकायचं की मेथीला जास्त पाणी सुटतं ना म्हणून मीठ नंतर टाका परतवल्यानंतर आणि नंतर व्यवस्थित अशी परतवून घ्या आणि भाजी करतानाही फास्ट गॅसवरच करा तर लगेच कोरडी होते कारण भाजीला खूप पाणी सुटतं तर बघा मेथीची भाजीसुद्धा आपली तयार झालेली आहे आणि किती झटपट ही भाजी खूप छान लागते खायला तर आपल्या सर्व भाज्या सात दिवसाच्या सात प्रकारच्या भाज्या सर्व बनवून तयार झालेल्या आहे तर ह्या भाज्या तुम्हाला कशा वाटल्या ह्या मला कमेंट करून नक्की कळवा कुठलीही रेसिपी आवडली ती कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे ती वाजवायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे जे, जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळतील थँक यू धन्यवाद